धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन विकास आघाडीकडून आंदळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मला सांगा, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात? या ठिकाणी विकासाचे मुद्दे या ठिकाणी घेऊन आम्ही जाणार आहे. आंबेडकर साहेबाच्या आशीर्वादानं हे तिकीट मला मिळालेलं आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावरून नुसतं या ठिकाणी फेसबुक ट्विटरवरून नुसत्या गप्पा किंवा बाकीचं शायनिंग करण्यामध्ये अर्थ नाही आहे. लोकाला पाणी पाहिजे आहे. पाणी 19 TMC आपल्याला मंजूर आहे, ते अजून त्या ठिकाणी आले गेलेलं नाही. या ठिकाणी रेल्वेचे मुद्दे आहेत, खाजगीकरणाचा मुद्दा आहे, मुलांच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. PG तो काय ते हा KG तो PG हे शिक्षण या ठिकाणी मोफत झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या लोकाला त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. नोकरीकरता मुलं दारोदार फडकतात पुणे मुंबईला. हा नोकरीसाठी आपण का कार्यक्रम राबवू आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या ह्याला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्हाला हमीभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे पाण्याच्या संदर्भातला आणि लाईटच्या संदर्भातला सकाळी 6 ते रात्री 6 याप्रमाणे 12 तास म्हणजे लोडशेडिंग नसताना अशी लाईट आमच्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. शिवसैनिक होता, महायुतीमध्ये होता, नेमकी ती का वेळ आली, का पक्ष सोडून इकडे वंचितकडे यावं लागलं, तुम्हाला मजबूर केलं? या ठिकाणी 13 वर्ष मी शिवसेनेमध्ये होतो, 11 वर्ष या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांकडे होतो आणि त्यानंतर आता 1-1.5 वर्ष झाला CM साहेबांकडे होतो. त्या ठिकाणी CM साहेबाची थोडीशी मला असं एक कडवट शिवसैनिक होतो म्हणून बोलतो की एक काय म्हणतात त्यांना थोडंसं दबाव किंवा त्यांची हतबलता झालेली आहे की जे खासदार त्यांचे 16 आहेत त्यातले खासदार कोण द्यायचे हे सुद्धा ते ठरवू शकत नाही. बाकीच्या जागा तिथनं काढून घेतल्या जातात, स्वतःच्या मुलाचं तिकीटसुद्धा त्यांना डिक्लेअर करता येत नाही, अशी अवस्था मुख्यमंत्री साहेबाची. आणि एवढंच नाही, वैयक्तिक माझ्याबद्दल एवढे माझं काही खडीक्रेशर किंवा बाकीचा प्रॉब्लेम झाला. 6 वेळा मुख्यमंत्र्यांनी फोन केला परंतु पडद्याआडमधनं दुसऱ्या नेत्यांनी सांगायचं ते काम करायचं नाही. उद्या माझ्या काय असेल ते त्यांना अडचणी आंदळकरच्या आहेत. कम कम कमायला प्लीज डोंट से नो बेबी, कम कम कमायला. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. असं जर होत असेल तर त्याकरता 13 वर्षात मला सेनेत नाही मिळणार नाही म्हणून 13 तासामध्ये मला आंबेडकर साहेबांनी न्याय दिला आणि माझं या ठिकाणी उमेदवारी घोषित केली, त्यांचा मी ऋणी आहे. तुमच्यासोबत दोन्ही मातबर उमेदवार आहेत, तगडी फाईट होणार आहे, तुम्ही कसं त्याला फेस करणार आहात? मी ही तगडी अहमपणा मला बिलकुल नाही, ही मी तगडी फाईट मागतच म्हणून मानतच नाही. माझी पॉवर मला माहिती आहे, माझी ताकद मला माहिती आहे, वंचित आघाडीची ताकद मला माहिती आहे, बाकीच्या सामाजिक सगळ्या ताकदी मला माहिती आहे. युवा जनरेशन अहो वेळ लागला त्यांना झोपा येणार दोघाला, ही अवस्था त्यांची झालेली आहे. आणि त्यामुळं आणि कुणाचं काय म्हणतात त्याला निवडणूक जिंकणार वंचित आघाडी, दुसरं कुणी जिंकणार नाही. आणि त्या दोघाची तुम्हाला जे पारंपरिक माझी मीडियाला विनंती आहे, हे तेच मातबर आहेत, तेच मातबर उमेर आहेत. कोण म्हणत आहे जोपर्यंत खेळाला मैदानात कुस्तीला उतरत नाही तोवर मनगाड्याची ताकद कुणाला कळत नाही. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी दोघंही उमेदवार आमच्या दृष्टिकोनातनं आम्हाला नगण्य आहे. त्या दृष्टिकोनातनं अहम तुम्ही म्हणताल काहीतरी हा जास्त बोलतो आहे, पण माझा कॉन्फिडन्स माझं साथ देतो आहे. त्यामुळं मी सच्चाईनं मागतो, मी वाईट कधी करत नाही आणि जे पेरलं आहे ते उगवणार माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी इथं उतरलोय आणि नक्कीच माझ्या माय माऊलीचा बचत गटाचा सगळ्या जातीय समीकरणाचा मला फायदा मिळेल. आणि ह्या दोघांच्या वादामध्ये उद्या ते दोन्ही एक झाले तरी सुद्धा विषय नाही, आम्ही त्याला सुद्धा घाबरणारी माणसं नाही, ते होणार नाही, तो प्रश्न नाही. परंतु या ठिकाणी असंतोषाच्या ज्वाळा खालणं लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी जे नाराज आहेत ते सुद्धा आम्हाला आत्म मदत करतील. स्थानिक पातळीवर तसं बघितलं गेलं तर राजेंद्र राऊतांचं तुम्हाला एक मोठं आव्हान आहे, ते आव्हान तुम्ही कसं पेलणार इथे बार्शीपुरतं? राजेंद्र राऊत यांचं आव्हान मला नाही आहे, कारण आमदार केलं उभा असतो तर त्यांचं आव्हान होतं. आता खासदार केलं उभा आहे, राऊत काय खासदार केलं उभा आहेत का? वैयक्तिक आहेत का? तर नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता, माझी माया माऊली, शेतकरी, कामगार, विद्यार्थी ते मत मागायला गेलं तर त्याला विचारणार की तुम्हाला मत पाहिजे का? तुम्हाला देतो,
पण दुसऱ्याकरता आम्हाला बार्शीतला उमेदवार असल्या कारणानं आम्हाला ह्या भगवंत पुत्रालाच मतदान करावं लागतंय. हा, त्यामुळे इथं 80% मतदान मी घेणार बार्शीचं. बार्शीची जे सरशी आणि विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत. संतोष जाधव, ट्यूनियन मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.